तिन्ही आश्रयदात्यांचं मनस्वी धन्यवाद जाहीर क्रिकेट संघ रांजनोली आणि गावदेव 40+ क्रिकेट संघ रांजनोली यांच्याकडून. शत्रक्षण त्वरित लावून घ्यायचं आणि सामने जोडी लवकर लवकर मैदानामध्ये पाठवायची आहे पुरुषोत्तम मेंढपाजी दिवा या संघाने. जे आव्हान येते 28 धावांचं आहे. 14 सरसरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील. जर स्वर्ग नित्यानंद चषक वर आपलं नाव कोरायचं असेल पुरुषोत्तम इंटरप्राइज दिवाळ संघाला आणि जर 15 ते कालेर संघाला हे विजेतेपद पटकावायचे असेल तर 28 धावांच्या आतमध्ये रोखणं बंधनकारक असणार आहे. अजय भोईरा आणि विकी मात्रे लिटिल मास्टर ऑफ दिवा अजय भोईरा विथ रन मशीन ऑफ दिवा विकी मात्रे ही सलामी जोडी मैदानात. वैयक्तिक पहिलं सांगे पहिल्या षटकातील असे रोशन मात्रे यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे आणि काले चषकामधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज राहिला होता त्याला पाचारण केलेलं आहे कर्णधाराने पहिलं षटक हाताळण्यासाठी. अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे अंतिम सामन्यामध्ये पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघासमोर. वैयक्तिक पहिल्या सांगे पहिल्या षटका फ्रंटल गोलंदाज रोशन मात्रे हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि सामना करण्यासाठी सज्ज होत आहे फलंदाज विकी मात्रे डाकू शैलीचा फलंदाज. नॉस्टेला अजय भोईर दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही बलाढ्य संघामध्ये अंतिम सामना आपण पाहतोय स्वर्गीय नित्यानंद चषक 2018 यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू निर्दय चेंडू समाप्ती. दरम्यान आमच्या व्यासपीठावर भाजपा 18 मध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी अतिशय दिशाहीन चेंडू एक धाव पूर्ण अशा प्रकारे पंचांचा वायरचा इशारा अवांतर धाव प्लस वन दोन धावा अकाउंट ओपन होतो दोन धावीने पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाच्या मान्यवरांच्या माहितीसाठी तसेच युट्यूबवर नुकतेच जॉईन झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण स्वर्गीय नित्यानंद चषक 2018 मधील अंतिम लढत ग्रँड फिनाले मेगा फायनल पाहतोय पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा आणि बंधनवती कालेर या दोन बलाढ्य संघामध्ये. बॅकवर जाऊन चेंडूला भिरकवून दिलेला आहे बॅकवर्ड स्कोलेटच्या वरून षटकार छोटा पॅकेटचा बडा धमाका अजय भोईराच्या बॅटवरून नगरी काढलेला हा षटकार. धावसंख्या 6 वाढते धावसंख्या 6 वाढून होते 28 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाला. बनावते कालेर विरुद्ध पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या दोन संघामधील अंतिम सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. 10 चेंडू मध्ये अजून 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळी पॉइंटच्या वरून चेंडू डीप पॉइंट कडे जातोय. डीप पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण राकेश कडून पाहायला मिळत आहे. तोपर्यंत दोन धावा पूर्ण होतो फलंदाज. या दोन धावीने पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाच्या धावसंख्या वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. पहिले षटक मार्गस्थ आहे रोशन मात्रे पहिले षटक हाताळतोय. सामना करेल फलंदाज अजय भोईर. यावेळी हुक केलेला चेंडूला झेल सोडलेला आहे आणि हा झेल कदाचित मागणा ठरू शकेल. तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. या दोन धावीने पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाचे धावसंघ वाढते. धावसंघ होते 12. कॅच विन द मॅच पकडा कॅच जिंका मॅच टेक द कॅच अँड विन द मॅच असं क्रिकेटचं समीकरण असतं
आणि हा सूर्य झेल कदाचित मात ठरू शकतोय बदनावती कालेरा संघाला. यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एक धाव चोटी धाव पूर्ण करतो फलंदाज एका धावेने. धावसंख्या वाढते, धावसंख्या रन होते ते 13. 14 सरासरीने धावा झळकवल्याच्या धडकाच्या आहेत. प्रतिषटकामागे आणि षटकामध्ये जो आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आहे त्याला स्पर्श करण्याच्या तयारीत आपण पाहतोय. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवाळ संघाला. रोशन मात्रे सामना करेल यावेळी फलंदाज विकी मात्रे. यावेळी पंचांचं वायडचा इशारा अवांतर वायडच्या रूपाने. धावसंख्या सिंगल ऑर्डर होती ती 14. पहिल्या षटकाचा जो अस्किंग रन रेट होता तो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतो. 14 धाव धावपकड झलकल्या गेलेल्या आहेत. यावेळी अतिशय वेगवान चेंडू मिस फील्ड आणि वेलकम बाउंड्री. सुस्वागतम चौकार. दिवा संघाला आणि हाच चौकार कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. धावसंख्या चार निवडून होते. 10 धावांची आवश्यकता आहे. हा जो चौकार होता हा चौकार निश्चितच टर्निंग पॉइंट ठरू शकेल. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद धावसंख्या येते 18. शरद येतो गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आपण स्वर्गीय नित्यानंद चषक 2018 मधील मेगा फायनल ग्रँड फिनाले पाहतोय. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा विरुद्ध भद्रपती कालेर या दोन बलाढ्य संघामध्ये ही तिसरी पावसाळी स्पर्धा आपण ग्रामीण क्रिकेटमधील पाहत आहोत. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे फाईन लेग रिजन मध्ये चौकार. अजय भोईराचा झेल सोडलेला मागडा ठरतोय. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे चार धाव वसूल करतो अजय आणि चार धावने पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 22. यावेळी मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून होते 26. फक्त आणि फक्त 2 धावांपासून 2 धावात दूर आहे विजेत्या पदावर नाव कोरण्यासाठी पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघ. शरद पुन्हा एकदा आपल्या बॉल मार्गावर. सामना करेल लिटिल मास्टर ऑफ दिवा अजय भोईर. यावेळी एका चोटी धाव पूर्ण करतात. स्कोर लेवल झालेला आहे. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाला सूर्य नित्यानंद चषक 2018 हातामध्ये उंचवण्यासाठी. फक्त एका धावेची आवश्यकता. तीन चेंडू आणि एक धाव. अशा प्रकारे फ्लिक केलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाने. अभिनंदन अभिनंदन पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा. हार्ड लग हार्ड लग बंदरामध्ये कालेर. अभिनंदन अभिनंदन अजय भोईर विक्की मात्रे सिद्धेश कृपेश विराट. हार्ड लग हार्ड लग बंदरामध्ये कालेर. हार्ड लग नंदन हार्ड लग सुनील शरद राकेश. तर नित्यानंद चषक 2018 वर आपलं नाव कोरलेलं आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाने. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचे